गणपती बाप्पा मोरया. कशी झाली प्रॅक्टिस? चालू आहे, ठीक चालू आहे. चला घरी जाऊ. अरे माझी ओळख तर करून दे. मी कुसुमबेन संगोई. म्हणजे मला तुम्ही कमल म्हटलं तरी चालेल. मी कोण याची थोडीफार कल्पना असेलच तुम्हाला. अहो मला जरा आधी माहिती असत की तुम्हीच कमलताई, तर मी कदाचित वेगळा वागलो असतो. पण आता कळलंय ना, आता तरी वेगळा वागशील ना. हो म्हणजे काय अर्थात? पण काही माणसांना हे कळतच नाही ना. तसेच वागतात. काय कोण? अगं तुमची टीम स्पॉन्सर करतेय मी, पण तुमचे कोच साहेब नको म्हणतायत. का? सदाशिव सांगू का पैसे का नकोत ते? नाही नको. पण भाऊ. पण मला नको आहेत तुमचे पैसे. चला घरी चला सगळेजण. चल. पण भाऊ स्पॉन्सरशिपला का नको म्हणताय? आपल्या टीमचा तरी विचार करा. मिळतील पैसे. पैसे मिळतील. कुठून? भाऊ तुम्ही जरा संघाचा विचार करा ना. तुमचे पर्सनल हेवी दावे का मध्ये आणताय? बरोबर आहे ग तुझं, पण तुमचे कोच साहेब प्रचंड हट्टी. ब्रह्मदेव जरी त्यांना कन्व्हिन्स करायला आला ना, तरी त्यांच्यात काही फरक पडणार नाही. असं कसं भाऊ? काय कमाल आहे तुमची? समोरून पैसे येत आहेत आणि तुम्ही नाही म्हणताय. नाकारताय कसं काय तुम्ही? मॅडम आय एम सॉरी, वी आर सॉरी. ग मॅडम काय, कमल म्हण मला, नाहीतर कमलताई म्हणालीस तरी चालेल. कमलताई थँक्यू सो मच. या बाबतीत आम्ही भाऊंचं ऐकणारच नाही, हो की नाही? हो. कमलताई तुम्ही आम्हाला कधी भेटायला असं वाटलंच नव्हतं. मला काय नाही, काय काय नाही. भाऊ तुम्हाला यातलं काही कळत नाही ना? आम्ही बघतो ना, तुम्ही का मध्ये पडताय? आणि उज्ज्वलाचा पाय पण लगेच बरा होईल. आणि प्रत्येक गोष्टीसाठी पैसे लागतातच ना भाऊ. हे चांगलं जमवत असत. काही नको, आपण जमू पैसे कुठून तरी. भेटले ह्या तर काय करणार. काय मिळत असं मला? तुझी ओळखही नाही त्या मुलींची. थेट आलीस आणि बोलायला लागलीस. काल भेटायलाही आला नाहीस. तुला नको असेल मदत, पण मला करायची आहे ना. सगळं तूच ठरवतेस. तेव्हाही सगळं तूच ठरवलं होतस. आता इथनं सगळं तूच ठरवायला लागलीस. परत परत तेच तेच बोलून का गिल्टी वाटायला लावतोस मला? तुझ्या नवऱ्याचे पैसे घेऊन मला नाही गिल्टी वाटलं. सदाशिव सदाशिव आपलं लग्न नाही झालं, पण कितीतरी वर्ष एकत्र होतो आपण, हेच ओळखलंस मला. म्हणजे गेली 8 वर्ष एकटी राहते मी, पण तुझ्या माहिती करता सांगते, पोडगी घेतली नाही मी. स्वतःच्या जीवावर उभं केलंय सगळं. वंडर किड्स नावाची संस्था चालवते मी, त्याचेच हे पैसे सगळे. माझ्या नवऱ्याचे नाहीत. खरं तर हे सगळं तुला सांगायचं नव्हतं मला.
पण तुझा हट्टीपणा लक्षात घेता हे सगळं सांगणं भाग पडलं मला. कमल, सदाशिव, सदाशिव बोल. गोष्टी मनातल्या मनात दाबून ठेवायचं वय नाही आता आपलं. तुला माहित आहे कमल, तुझी किती वाट बघितली मी. खूप सारखं वाटायचं की आता परत येशील, मग परत येशील, पण नाही आलीस तू परत. मला जाऊ नये, तू सुखी झालीच नाही, मग का नाही परत पण. सदाशिव, पुन्हा पुन्हा त्या जुन्या आठवणी का काढतोस? चुकले मी, पण आता ती चूक सुधारायची संधी मला मिळतीये ना. आयुष्यात तुझ्यासाठी काहीही करू शकले नाही मी, पण आता संधी मिळतीये तर करू देत. माझी गिळ तरी दूर होईल. सदाशिव, सदाशिव प्लीज. अलर्ट, कडक पाहिजे एकदम ॲटिट्यूड. समोरच्या प्लेअरची हालचाल लगेच टिपता यायला पाहिजे. त्याचा बॉडी बॅलन्स बघायचा, त्यावरून त्याचा फोर्स कळतो, तो कुठल्या दिशेला झेपवणार आहे ते लक्षात येतं. तशी आपली योजना आखायची, येते लक्षात? स्टान्स वेगळा पाहिजे, ॲटिट्यूड वेगळा पाहिजे, आणि सगळं कसं अनप्रेडिक्टेबल पाहिजे. आपण काय करणार आहोत समोरच्या प्लेअरला कळलं नाही पाहिजे, येते लक्षात? अलर्ट, चला चला पुढे खेळा पुढे. कबड्डी 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 कबड्डी. पोरींनो चला आता खेळ बंद करा तुमचा. माझ्याशी बोला. काय, तू कोण आहेस? बाप आहे त्यांचा. हो का, तू कोण आहेस? ते काय करायचं आहे तुला? हे मैदान आजपासून तुमच्यासाठी बंद. एक चामटी दिन एक चालते वा. चला ए शांत, आजपासून बांधकाम चालू करायचं आहे ते निघायचं. पण तुम्ही कोण मला सांगता का जरा? तुम्ही कोण म्हणजे? मी म्हणजे ह्या जागेचा मालक आहे. मला इथून ऑर्डर आहे. कोणाची ऑर्डर आहे? इथे कोणी खेळायचं नाही म्हणून. कोणाची ऑर्डर आहे? कोणाची का असेल ना, तुम्हाला काय करायचं? काही कागद आहे तुमच्याकडे? कागद कसला कागद? कागद नाही, काय नाही. माग वाचला. मला कुठलेही राडे नकोयत, इथे पोरिटोरी आहेत म्हणून सोडतोय तुम्हाला, नाही तर बदडवून काढला असता एका कला तुझ्यात. आता ए भाऊ, त्यांना नडून काय फायदा नाही, त्यापेक्षा ही कोणाची माणसं आहेत ते बघूया ना आपण. याची असणार इनामदाराची हराम खोराची, दुसरं कोण आहे? आम्हाला नाव नाही माहीत, आम्हाला फक्त एक फोन आलेला आणि इथे आम्ही आलो जागा खाली करा म्हणून. थांब, आता तुलाच खाली करून पाठवतो. भाऊ थांबा. भाऊ, आपण सरळ इनामदारच्या ऑफिसवर जाऊन राडा करायचा का? ए नको प्लीज, माझं ऐका जरा. मी पप्पांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांच्याशी बोलते, आणि जर हे खूप काही सिरियस असेल तर पप्पांना घेऊनच मैदानावर येते. आपण एका प्रॉपर वेने जाऊया, उगाच मारामारी नको. ठीक आहे, जा पण लवकर ये. हो भाऊ, मी पण जाते आणि बाबांना फोन करते, ह्यांना तेच नडू शकतात. चल बेटा. तुम्ही जे कोणी असाल तुम्हाला सांगतो, जीवात जीव असेपर्यंत हे मैदान मी सोडणार नाही. आणि आम्ही असेपर्यंत भाऊंना हात लावायची कोणाची हिंमत नाही.
सर. थँक यू, थँक यू व्हेरी मच. चला, हे एक फार महत्वाचं काम झालं. हो, आता बांधकामाला कधी सुरू करूयात? आता काय मैदानाचा प्रॉब्लेम झालेला आहे शॉर्ट आउट, आपल्या नावाने यांनी करून दिलंय, आता तुम्ही ठरवा. लगेच सुरू करूयात, चांगल्या कामाला वेळ नको. फक्त त्या कबड्डी असोसिएशनच्या अध्यक्षाला जरा एकदा फोन करा. त्याने माझ्या माहितीप्रमाणे त्या मैदानावर आता काही राज्यस्तरीय सामने सुरू व्हायचे आहेत. ते बघतो मी, पण अटलास आपण जिंकलो, आता आपल्याला कोणी अडवू शकत नाही. कशाला नडताय? मोरिटोरी आहेत, चला आपापल्या घरी जा. उगाचच राडे नको, आम्हाला आमचं काम करू द्या. काय काम? कसलं काम आहे? हे आमचं मैदान आहे, मी इथं उभा आहे ना, कोण काय करतं बघतो मी. मुलींना हे मैदान आपल्याला वाचवलं पाहिजे, मोठं आंदोलन करू, पण हे मैदान हातातून सोडायचं नाही. या मैदानाला कामगार चळवळीचा इतिहास आहे. 82 सालच्या संपापासूनची सगळी आंदोलनं इथेच झालेली. घंटनाद करू, सभा घेऊ, धरणे धरू, पण हे मैदान नाही सोडायचं. असं आंदोलन करू की सगळ्यांना दखल घ्यायला लावू आपली. हे आपली प्रॅक्टिस चालू राहिलच, पण मैदान पण नाही सोडायचं आपल्या हातातून. ए बाबा, कशाला पुरींना मध्येच खेचतोय? ह्याच्यामध्ये मोठी मोठी माणसं इन्वॉल्व्ह आहेत, तर पैसे घे आणि निघ इथून. उगाचच राडे नको, मला माझं काम करू द्या. तीच वेळ आली आता, तीच वेळ आली आता. हे मैदान आमचं आहे, ते आमच्यापासून कोण हिरावून घेतो बघू आम्ही. मार खाणार तू, मजबूत पडणार तुला. ए, हातच लावून दाखव, बघते मी तुला. वा जयराज देशमुख, खूप बरं वाटलं हे बघून. माझं ऐक जरा शिवानी, आजपर्यंत तुमचं ऐकलं म्हणूनच हे बघायला मिळालंय मला. पप्पा, तुम्ही या माणसाशी परत हात कसा मिळवू शकता? तुम्हाला एक माणूस म्हणून स्वतःची तत्व नाही आहेत का? शिवानी, हे घर नाहीये, ऑफिस आहे. अच्छा, म्हणजे जागांप्रमाणे तुमचं वागणं बदलतं का? ऑफिसमध्ये वेगळे, घरात वेगळे, आईशी वेगळे वागता, दादाशी वेगळे, माझ्याशी वेगळे वागता, लोकांसाठी वेगळे असतात. अशी तुमची किती रूप बघायची पप्पा? मी तुला एकदा सांगितलंय हे ऑफिस आहे, हे सगळं मी घरी आल्यानंतर बोलू आपण. आता निघ. निघतेच आहे मी. तुमच्या मैत्रीच्या गप्पा ऐकण्यात मला काही एक इंटरेस्ट नाहीये. फक्त मी घरी थांबणार नाहीये. पप्पा, या इनामदारांच्या विरोधात जाऊन जेव्हा तुम्ही कुटुंबाच्या बाजूने उभे राहिला होता, तेव्हा आम्हाला किती अभिमान वाटला होता तुमचा. पण आता सगळं मातीत मिळालंय. पप्पा, तुम्हाला खऱ्या खोट्यातला फरक सुद्धा दिसेन असा झालाय. शिवानी, मला उगाच आवाज चढवायला लावू नको. ओरडा, काय करायचं ते करा, वाटेल ते करा, पण आताच करा, कारण मी घरी राहणार नाहीये. मला माझ्या पप्पांच्या घरी राहायला आवडेल, पण राजकारणी जयराज देशमुखांच्या घरी नाही. तू बोललीस, निघ आता. आणि हे घर सोडून जाण्याच्या धमक्या तू मला देऊ नको, माझ्यावर काही परिणाम होणार नाही त्याचा. तुमच्यावर कोणी परिणाम केलाय हे मला चांगलंच कळलंय. शिवानी, निघ. तुमच्याकडे सगळं आहे ना, सत्ता, पावर, पैसा, आणि या गोष्टींच्या जोरावर तुम्ही वाटेल ते मिळवू शकता असं तुम्हाला वाटतं ना? पण तुमच्याकडे खरेपणा नाही, प्रामाणिकपणा नाही. तुम्हाला माझ्या पप्पांना जिंकता आलं, पण लढाईला सुरुवात आता झालीय.
तुम्ही मैदान कसं मिळवता ना ते मी बघतेच. शिवानी ए पोरींनो जा घरी जा, कशाला नादाला लागते आमच्या. तुझ्यासारखे फालतू गुंड नाही येत ते. आता तुम्हाला आम्ही एवढेच दिसतोय, पण एकदा का आमचं आंदोलन सुरू झालं ना की बघा कशी लोक जमतात ते. सदाशिव, आपण हे आंदोलन यशस्वी करायचं. इथे मैदानावरच राहू, सभा घेऊ, हकलवू लावू यांना. कोण आहेस तू, काय नडतेस एवढी? आम्ही कोण आहोत तुला ते कळेलच लवकर. जामच बोलतो रे, एक पडलीला इथे समाधी बांधायला लागेल. ए कानाखाली आवाज काढे ना. सदाशिव, मी मी पोलिसांना फोन करते. एक थांब थांब निक. चल मला म्हणलास तुझा बाप चकणा असेल, मला दिसतंय सगळं. तुलाच म्हणतोय मी निघ इथून. सोड 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 बोललो ना भाऊ. तुम्ही मागे येऊ मी बघतो. लपला तुझा कालीज बाबा, ह्याला सोडू नका. मी बागे एक्साइट होऊ नको, पण त्यांना महत्व दिल्यासारखं वाटत. मच्छर आहेत मच्छर. तू कोण भाई असे मोठा? ए चला फोटायचं इथून, नाही तर तडी पडल. कळला? चला फोटा. ए कोण मारणार? तू मारणार हा कि या पोरी मारणार? तू काय सनी देवलास? एवढी पोर बस झाली का? आणखी पाहिजे पुरी लांब आहेत. त्यांच्या समोर मारामारी नाही करायची. बाहेरच कोण रे हा माणूस? माय फादर. आता ह्यांचं काही खरं नाहीये, बाहेर नेऊन ना हाड मोकळी करणार त्यांची. बापरे, ये अशा मारामाऱ्या नकोत व्हायला. अरे उलटे भाऊ, मी तर म्हणतो अजून माझी पोरं बोलवतो, राडा करायचं तर एकदा फायनलच करू ना. ये पंटर, आपण नाही ना इकडे, अजिबात काळजी करायची नाही. हा तुम्ही खेळाव कबड्डी हा भाऊ, आपली टीम जितलीच पाहिजे. बाबा तुम्ही ग्रेट आहात, असा बाप मिळणं नशीब लागत. बागी लई इमोशनल झालीस तू. हा खेळा तर मस्त खेळ. सावनबाई धन्यवाद, तुमची फार मदत होईल आम्हाला. भाऊ आपण तुमच्यासाठी काय पण खेळव 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 मस्त खेळव. चला जितायचं आपण. चला शिवानी थांब. काय चाललं तुझं? पप्पांच्या ऑफिसवर गेली होतीस? हो. पुन्हा अगं पप्पा किती चिडले तुला माहितीये का? काय तमाशा केलेस तू ऑफिसवर? काही बोलशील का नाही? बिठा. तू पण गेली होतीस ऑफिसवर? वय. आणि हे काय कबड्डी संघाचा टी शर्ट तुझ्या अंगात कसा? ते या समजांनी भेट म्हणून दिली. बेटा पुनूने काय केलं ऑफिसवर? भांडल्या त्या. कोणाशी? कशाबद्दल? काय झालं? मी सांगते.